आज आपण मैद्याच्या शंकरपाळीच्या चवीची गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी शंकरपाळी कशी, शंकर कशी बनवायची तेही अगदी सोप्या पद्धतीने हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही शंकरपाळी बनवायला अतिशय सोपी आहे मस्त खमंग खुसखुशीत तयार होते फक्त काही स्टेप्स आहेत त्या जसाच्या तशा फॉलो करा आणि दिलेले जे साहित्यांचं प्रमाण आहे ते सुद्धा जसंच्या तसं तुम्ही फॉलो केलं तर तुमची शंकरपाळीसुद्धा अशीच खमंग खुसखुशीत तयार होईल मैद्याच्या शंकरपाळ्याच्या तुलनेमध्ये गव्हाच्या शंकरपाळ्यांमध्ये प्रॉब्लेम कुठं येतो तर या शंकरपाळ्या मैद्याच्या शंकरपाळ्याच्या चवीनुसार लागत नाही किंवा तशा लागत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट अशा ह्या खुसखुशीत आणि खमंग तयार होत नाहीत साहित्यांचं अगदी अचूक आणि योग्य प्रमाण आपल्याला कळत नाही या गव्हाच्या शंकरपाळ्या असल्यामुळे थोड्याशा डार्क रंगावरती या येतात यामुळे या, या तळल्या गेल्या आहेत की नाही हे कसं ओळखायचं या अशा छोट्या मोठ्या सगळ्या टिप्स मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही शंकरपाळी तुम्ही बघा अगदी मस्त खुसखुशी तशी तयार झालेली आहे मस्त टम्म फुगलेली आहे याचबरोबर याला मस्त लेअर सुद्धा आलेली आहेत आता एक शंकरपाळी मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला लगेचच कळेल तर हे बघा अगदी खुसखुशी तशी ही तयार होते बिस्किटापेक्षाही मस्त खुसखुशी तशी होते आता या शंकरपाळ्यांचं मी अर्धा किलोचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे जरी तुम्ही वाटीने घेतलं तरीसुद्धा इथे वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण असे दोन्ही प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे यामुळे ही शंकरपाळी तयार करण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही नमस्कार मंडळी कसे आहात मी तृप्ती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तृप्तीच किचन कट्टा आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आशा करते की तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त मस्त खात असाल तर चला आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूयात आपण अर्धा किलोची शंकरपाळी बनवणार आहोत यासाठी पीठ मळून घेण्यासाठी परतसुद्धा मोठीच घ्यायची आहे आता तुम्ही जे रेग्युलर चपातीसाठी गहू दळून आणता किंवा जे तुमच्याकडे गव्हाचं पीठ अवेलेबल आहे यामध्येच तुम्ही तयार करायची आहे फक्त एक लक्षात घ्या की हे जुनं पीठ दळलेलं नसावं अगदीच ताजं दोन ते तीन दिवसापूर्वीचं हे असलं तरी सुद्धा चालू शकतं आता इथं आपण अगदी कपाचा किंवा एखाद्या वाटीचं मेजरमेंट घ्यायचंय म्हणजे इथून पुढची सगळी मेजरमेंट अगदी व्यवस्थित असे घेता येते इथे एक कप भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हलकंसं हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे अंदाज अगदी व्यवस्थित बसला जातो तर हा दुसरा कप आहे आता गव्हाचं पीठ इथं आपल्याला चाळूनच घ्यायचंय तसं गव्हाचं पीठ आपल्याला वापरायचं नाहीये जी सुजीची किंवा मैद्याची चाळण असते त्या मैद्याच्या चाळणीनेच चा आपल्याला हे गव्हाचं पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे म्हणजे जो काही चाळ यामध्ये राहील तो आपल्याला काढून टाकता येईल अर्धा किलोच्या प्रमाणानुसार बरोबर पाच कप भरून इथे गव्हाचं पीठ भरलेलं आहे आणि हा चाळ सुद्धा यामधून भरपूर निघालेला आहे आता या पीठामध्ये आपल्याला अगदी किंचित म्हणजे चिमुटभर आपल्याला मीठ यामध्ये घालायचं आहे घातलेलं हे मीठ या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय आत्ता यावेळेसच आपल्याला यामध्ये फ्लेवर्स आहे म्हणजेच इलायचीची पूड सुद्धा घालायची आणि हे सुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची घातलेली इलायचीची पूड चांगली व्यवस्थित मिक्स करून झाली की हे सध्याला आपण साईडला ठेवूयात शंकरपाळी चवीला चा गोडच चांगली लागते यामुळे याचं साखरेचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट असं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर पाच कप भरून तुम्ही इथं गव्हाचं पीठ घेतलं असेल तर बरोबर एक कप भरून आपल्याला साखर लागणार आहे आणि त्याच मापाने बरोबर एक कप भरून आपल्याला यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे म्हणजे पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण अगदी समान असायला हवं आता गॅसवरती मी हे चढवलेलं आहे गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेमवरती आपल्याला फक्त ही साखर विरघळून घ्यायची आहे याचा आपल्याला अजिबात पाक तयार करायचा नाही गरम पाण्यामध्ये साखर लगेचच विरघळली जाते यामुळे मी हे गॅसवरती चढवलेलं आहे आता तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही साध्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतली तरीसुद्धा चालू शकतो आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे साखर चांगली विरघळून झाली आहे आता हे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता ज्या कपाने आपण सगळं साहित्य मोजून घेतलं बरोबर त्याच कपाने आपल्याला तूपसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर इथे मी बरोबर एक कप भरून तूप घेतलेला आहे तुम्हाला इथे तूप वापरायचं नसेल तर इथे तुम्ही डाळ्याचा सुद्धा वापर करू शकता आता हे तूप आपल्याला चांगलं वितळून आहे आणि हलकासा धूर येईपर्यंत चांगलं तूप कडवून घ्यायचंय तर हे बघा तूप इथं चांगलं कडकडीत तापलेलं आहे तुम्हाला जर दिसत असेल तर इथे हलकासा यामधून धूरसुद्धा सुद्धा येतोय आता गॅसची फ्लेम इथे मी बंद करून घेते आणि आता हे कडकडीत तापलेलं तूप आपल्याला मोहन म्हणून वापरायचंय सगळं मोहन एकाच जागी न घालता असं सगळ्या बाजूने असं पसरून घालायचंय मोहन घालून झालं की लगेचच चमच्याने हे मिक्स करून घ्यायचंय म्हणजे इतर पिठाला सुद्धा ते व्यवस्थित लागलं जातं हे मोहन कडकडीत गरम आहे हाताने जर तुम्ही मिक्स करायला गेला तर हाताला चटका लागू शकतो यासाठी चमच्यानेच अशा पद्धतीने मिक्स करून आहे आता हे मोहन सगळ्या पिठाला एक सारखं लागायला हवं यासाठी अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं की मग इतर पिठाला सुद्धा हे गरमागरम मोहन लागलं जातं आता हे पीठ हाताला सोसवेल इतपत थंड झालं की मग यानंतर हाताने चांगलं हे चोळून आहे तर ही खूप महत्त्वाची टीप आहे ही जर तुम्ही टीप फॉलो केली तर तुमच्यासुद्धा शंकरपाळा मस्त खुसखुशीत तयार होतील तर हे बघा अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हवं असेल तर या पद्धतीने दोन हाताने सुद्धा तुम्ही हे चोळून घेऊ शकता म्हणजे एकसारखं पिठाला मोहन लागलं जातं सुरुवातीला अगदी पांढर शुभ्र असणारं हे पीठ आता थोड्याशा डार्क रंगावरती आलेलं आहे आता हे मोहन कमीत कमी एक दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं या पद्धतीने चोळून आहे तीन ते चार मिनिटांसाठी मी चांगलं हे मोहन पिठाला लावून घेतलेलं ला आहे आणि आता तुम्ही याचा मुटका करून जर बघितला तर हा मुटका अगदी सहज असा बाइंड होतो याचे जरी तुम्ही लाडू वळायला घेतले ला तरी सुद्धा पटकन लाडू वळले जातील इतकं हे मोहन आपलं अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आता इकडे साखर आणि पाण्याचं जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं हे सुद्धा बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे अजिबात गरम यामध्ये हे मिश्रण घालायचं नाही पूर्णपणे थंड करून घ्यायचं किंवा हवं असेल तर थोडंसं कोमट राहिलं तरी सुद्धा चालू शकतो आता साखर पाणीचं हे मिश्रण एकदम न घालता अर्ध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता उरलेला आपण जसा अंदाज येईल तसा आपण मिक्स करून घेऊयात शंकर पाळ्यांसाठी पातळ पीठ न मळता अगदी घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यावं लागतं जसं आपण पुऱ्यांसाठी मळतो त्यापेक्षाही आपल्याला घट्ट पीठ हवं असतं तरच शंकरपाळा खमंगाने खुसखुशीत होतात पीठ जर पातळ झालं तर मात्र तुमच्या शंकरपाळा अजिबात खुसखुशीत होणार नाहीत या कडकच होत या पिठाला आणखीन पाण्याची गरज आहे यामुळे थोडं थोडं करत मी यामध्ये पाणी घालते आणि घट्टसर सरसा गोळा मळून घेते तर हे बघा शंकरपाळीचा अगदी घट्ट सर असा मी गोळा मळून घेतलेला आहे जे साखरेचं पाणी केलं होतं ते सगळं पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे वरून दोन ते तीन चमचे एक्स्ट्रा मला पाणी लागलं कदाचित तुम्हाला कमी जास्त सुद्धा लागू शकतो आता ला, ला ला ला, ला हा जर गोळा तुम्ही बघितला तर हा खूप घट्ट आहे असाच तुम्ही लाटायला घेतला तर हा लाटला जाणार नाही यासाठी आधी आपल्याला हा सॉफ्ट करून घ्यायचा आहे हे घट्ट झालेलं पीठ व्यवस्थित सॉफ्ट व्हावं याला बाइंडिंग व्यवस्थित यावी यासाठी अशा पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित असं सॉफ्ट होतं तर इथे सलग तीन ते चार मिनिटांसाठी हे चा 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 पीठ मी चांगलं ठेचून घेतलेलं आहे आता यानंतर तुम्ही याचं बाइंडिंग बघू शकता पूर्वीपेक्षा हे बरेचसं सॉफ्ट मला जाणवतंय पुन्हा एकदा या पिठाचा गोळा तयार करून घेऊयात आणि या वेळेस तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे पीठ बाइंड सुद्धा होत आहे पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घेतलं की यानंतर याचे असे उंडे तयार करून ठेवायचे म्हणजे लाटायला सुद्धा अगदी सोपं जातं तर या शंकरपाळ्याच्या पिठाचे चार उंडे इथे तयार करून झालेले आहेत एक उंडा आपण घेऊयात आणि बाकीचे हे असे झाकून ठेवूयात वेळ असेल तर एक पंधरा मिनिटांसाठी हे उंडे तुम्ही असेच बिझट ठेवायचेत किंवा मग तुम्ही लगेच लाटायला घेतलं तरी सुद्धा चालू शकतं प्रत्येक वेळेस उंडा लाटायला घेत असताना तो हातावरती असा चांगला चोळून घ्यायचा म्हणजे तो सॉफ्ट होतो आणि लाटायला सुद्धा अगदी सोपं जातं आता उंडा लाटायला घेऊयात पीठ आपण खूप घट्टसर मळून घेतलं होतं यामुळे अशा पद्धतीने याला क्रॅक जाऊ शकतात लाटत असतानाच हे क्रॅक अशा पद्धतीने बंद करून घ्यायचेत आणि मस्त जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आता शंकरपाळीसाठी लाटून घेत असताना थोडंसं जाडच लाटून आहे ज्या साईडच्या कडा आहेत त्या सुद्धा एकसारख्या लाटून घ्यायच्यात हवा असेल तर तुम्ही उलट पलट न करता अशा पद्धतीने पोळपाट सरकवत तुम्ही हे लाटून घेऊ शकता म्हणजे एकसारखं व्यवस्थित असं लाटता येतं आता लाटून घेतल्यानंतर हे साईडला जे चिरा पडलेल्या आहेत त्या आपण आधी काढून घेऊयात आता ज्या पद्धतीने तुम्हाला शंकरपाळा कट करून घ्यायचा आहेत त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता शंकरपाळा अशा चौकोनीच दिसायला छान दिसतात यामुळे या पद्धतीनेच मी हा कट करून घेतलेल्या आहेत तर या शंकरपाळ्या तुम्ही बघू शकता अगदी बिस्किटासारख्या दिसतात थोड्याशा ह्या जाडसरच ठेवायच्या अजिबात या पातळ लाटून घ्यायच्या नाही तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आपण इथं अर्धा किलोचं प्रमाण घेतलं होतं यामुळे मी सगळ्या शंकरपाळ्या एकदम तयार करून घेतल्या जर तुमचं जास्त प्रमाण असेल एक किलो दोन किलो असं प्रमाण असेल तर मात्र तुम्ही हे बॅचेसमध्ये तयार करून घ्यायचं आहे आता इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल तापलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर एक असा पिठाचा गोळा यामध्ये घातल्यानंतर तो लगेचच वरती आला नाही पाहिजे त्याने लगेचच रंग धरला नाही पाहिजे अशा पद्धतीने याला बुडबुडे आले की समजून घ्यायचं की तेल आपलं अगदी व्यवस्थित तापलेलं आहे आता तेलामध्ये शंकरपाळ्या सोडूयात शंकरपाळ्या सोडत असताना जर तुम्हाला भीती वाटत असेल तर अशा पद्धतीने झाऱ्यावरती या शंकरपाळ्या घ्यायच्यात आणि अलगत या तेलामध्ये सोडायच्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच याला झाऱ्या न लावता एक अर्धा मिनिट जाऊ द्यायचा अलगत या वरती यायला सुरुवात झाली की यानंतर मग तुम्ही या शंकरपाळ्या अशा पद्धतीने तळापासून हलवून घ्यायच्यात म्हणजे या अलगत अशा वरती येतात शंकरपाळ्या मैद्याच्या असू देत किंवा गव्हाच्या या तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणखीन एक इथं महत्त्वाची गोष्ट शंकरपाळ्या तळत असताना कधीही हाय फ्लेमवरती तळायच्या नाहीत या मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या सुद्धा तळल्या जातात आणि याचबरोबर वरून कलरसुद्धा अगदी व्यवस्थित येतो बऱ्याचदा शंकरपाळा एकसारख्या अशा तळल्या जात नाही एका बाजूने पांढरट आणि एका बाजूने डार्क रंगावरती येतात तर असं होऊ नये यासाठी अधूनमधून या शंकरपाळ्या अशा हलवत राहायच्यात खाली वर करून घेतल्या की सगळ्या बाजूने दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित अशा भाजल्या जातात तर हे बघा या शंकरपाळ्यांना असा डार्क रंग आला की समजून घ्यायचं या शंकरपाळ्या अगदी व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत आता यानंतर आणखीन जास्त जर तुम्ही तळायला घेतलं तर मात्र शंकरपाळा खूप जास्त डार्क रंगावरती येतील शंकरपाळ्यांची एक बॅच तळून घेण्यासाठी कमीत कमी एक सात ते आठ मिनिटांचा तरी कालावधी लागतो तर इथे मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त लेअरसुद्धा आलेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा दिसत आहेत या गव्हाच्या शंकरपाळ्या मैद्याच्या शंकरपाळ्याच्या तुलनेमध्ये थोड्याशा डार्क रंगावरतीच असतात पण या शंकरपाळ्यांची टेस्ट मात्र अगदी मैद्याच्या शंकरपाळ्यासारखीच लागते किंबहुना यापेक्षाही जास्त स्वादिष्ट या शंकरपाळ्या लागतात या शंकरपाळ्यांना मस्त लेअर सुद्धा आलेले आहेत मस्त कलर सुद्धा आलाय आणि आतमध्ये पर्यंत अगदी खुसखुशी तशा झालेल्या आहेत आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा